विद्यार्थी मित्रांनो नमो नमः आवाज विद्यार्थी मित्रांनो आपण भाषा अभ्यासा प्रश्न पाचवा हा भाग बघतोय ज्यामध्ये प्रश्न पाचवा अ मध्ये सूचनानुसारम कृती कुरुत यात थोडी माहिती फक्त वाक्य परिवर्तनची घेऊ. आपल्याला वाक्य परिवर्तन ही सगळी माहिती आहे, फक्त त्यात काळजी काय घ्यायची हे आपल्याला बघायचंय. मित्रांनो वाक्य परिवर्तन करताना कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग हे नाव आपल्याला माहिती आहे. कर्तरी वाक्य रचना कशी असते, त्यात कर्त्याची प्रथमा असते, कर्माची द्वितीया आणि क्रियापदाचं कालार्थक रूप. हे कालार्थक रूप तयार करताना मूळ धातू त्याला गणविकरण लावला जातो आणि त्यानंतर कालार्थक प्रत्यय, मग ते परस्मय पदातले वेगळे असतात, आत्मने पदातले वेगळे असतात. कर्मणी वाक्य रचना करताना कर्ता याची तृतीया असते, कर्म प्रथमेत असत आणि क्रियापद कर्मणी क्रियापद तयार करताना मूळ धातू अधिक य प्रत्यय लावावा लागतो आणि नेहमी आत्मने परिप्रत्यय कालार्थक लावावे लागतात. याची सगळ्या लकारांमध्ये रूप तयार करता येत. या ठिकाणी प्रश्न केव्हा येतो, काही धातू जे आहेत आपले जे कर्तरी होताना वेगळे असतात आणि मूळ धातू वेगळा असतो, अशा धातूचं ज्यावेळी रूप आपल्याला येतं त्यात ज्यावेळी वाच्य परिवर्तन करायचं असतं त्यावेळी थोडी काळजी आपल्याला घेतली पाहिजे. बघा आता सह ग्रंथं पठति, एक वाक्य घेऊ आपण यात वाक्य परिवर्तन करताना कोणकोणती काळजी घ्याल हे आता बघा. मित्रांनो अजून तुमच्यापैकी कोणी हाय हॅलो केलेलं नाहीये, विद्यार्थी झोपलेले दिसत आहेत, लवकर जागे व्हा, झोपायची वेळ संपलेली आहे. तर सह ग्रंथा पठती या वाक्यामध्ये वाक्य परिवर्तन करताना कोणती काळजी घ्यायची, तर त्याची तृतीया करायची. इथे आपण गोंधळ करतो, सहा तवते याची तृतीया आपण तयार करतो, पण मित्रांनो ते हे प्रथमेच बहुवचन आहे. सहा तवते प्रथमा तेन ताभ्याम तैही ही या कर्त्याची तृतीया आहे, म्हणून तेन कर्त्याची तृतीया केली. त्यानंतर कर्माची प्रथमा, मुद्दाम आपण कर्म पुल्लिंग घेतलं की ज्यामुळे आपल्याला प्रथमा लक्षात येईल. तेन ग्रंथ आणि आता क्रियापदाचं
क्रियापदात कर्मणे रूप आपल्याला करायचे आपल्या सूत्राप्रमाणे मोह जातो अधिक आत्मनेपदी य अधिक आत्मनेपदी प्रत्यय मग पठा अधिक य पठ्य आता कर्माकडे बघायचं प्रत्यय वापरताना कर्म एक वचनी आहे म्हणून क्रियापद एक वचनी पठ्यते जर कर्म द्विवचनी झालं कर्मने वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणून कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार क्रियापदाची योजना करायची असते आता या ठिकाणी विभक्तीचा काही प्रश्न येत नाही कारण क्रियापदाच्या विभक्तीनं सत्विशेषण ज्यावेळी आपण वापरतो कर्मणे बोधावे आणि कर्तरी बोधावे त्यावेळी लिंग आणि वचन या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येतात इथे बघा आता तेन ग्रंथ पठ्यते ग्रंथ एक वचनी आहे जर हे कर्म आपण बदललं द्विवचनी केलं देव देव ग्रंथ ग्रंथौ तर मग आपलं क्रियापद ते इते अंते पठ्येते कर्म बहुवचने जर केलं ग्रंथाः कर्म बहुवचने आहे या ठिकाणी क्रियापद देखील बहुवचने आहेत पठ्यन्ते आपल्याला सराव झालाय कर्त्यानुसार क्रियापद बदलायची म्हणून आपण कर्माकडे बघत नाही पण कर्मणी वाक्य रचना करताना कर्माच्या वचनानुसार या वाक्यात क्रियापद बदललं पाहिजे या प्रकारात थोडी गोंधळात टाकणारी वाक्य मी तुम्हाला आधीच सांगितलं की काही धातू मूळ धातू वेगळ्या असतात आणि कर्तरी रूप त्यांच वेगळं असत असं एक वाक्य घेऊ आपण अहम चित्र पश्यामी आता याच वाक्य परिवर्तन करायचंय कर्त्याची तृतीया मया अवाभ्या अस्माभी तृतीया अहम ची तृतीया आहे मया चित्र हा शब्द नपुसक लिंगे याची प्रथमा द्वितीया सारखीचे आता आपण म्हणतो की इथे ज लावून ठेवलेलं आहे म्हणून मुलं काय करतात पश्यते झालं का आपण काय करतो पश्यते परंतु मित्रांनो याच ठिकाणी आपली चूक होते आपल्याला मूळ धातू याचा घेऊन मूळ धातू काय आहे दृश्य दृश्य पश्य गम गच्छ स्था तिष्ठ दा यच्छ पा पिब भू भव मी नय या सगळ्या जोड्या अगदी तोंडी पाठ असल्या पाहिजे मूळ धातू दृश्य त्याला आता य विकरण लावा आणि त्यानंतर प्रत्यय लावा मया चित्र दृश्यते हे आपलं योग्य रूप आहे इथे जर कर्म बहुवचने केलं चित्राम चित्रे चित्राणी तर क्रियापद आपलं काय
drushyante. या पद्धतीने जे धातू आता मी सांगितले या धातूंच्या संदर्भात हे काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. अजून एक वाक्य घेऊया आपण. कवीही जला पिबती लक्षात घ्या हे करते अकारांत इकारांत उकारांत किंवा सर्वना हे कुठलेही येते आपल्याला या प्रत्येक कर्त्याच विभक्ती पाठ असल्या पाहिजे. कवी शब्दाचा मला पाठ आहे म्हणून हा कवी शब्द घेतला मी. याची प्रक्रिया काय आहे? कविना जला पा हा मूळ धातू आहे पापी पद त्याला य लावण्यापूर्वी मित्रांनो नीट बघा इथे ई आदर होतो म्हणून पायते नाही येणार पियते. या पद्धतीने या धातू काही धातूंच्या संदर्भात त्यांची कर्मणरूप करताना थोडेफार बदल होतात. भू धातूच भूयते रूपेल भला दुसरा उपकार या ठिकाणी असतो. अशा या धातूंची यादी तयार करून त्यांची कर्मणरूप इयत्ता नववीच्या पुस्तकातून तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. महत्वाचे विशिष्ट हे धातू आड्डा धातू जे त्यांची रूप लक्षात ठेवा. उरलेल्या कोणत्याही धातूत आपल्याला य प्रत्यय लावून रूप तयार करते. आता ते दहाव्या गणातला धातू सह कथा कथय हा धातु दहाव्या गणातला आहे. सह कथा कथयते सहची तृतीया तेन कथा. आता कथ अधिक य कथ्य या पद्धतीने हे वाक्य तयार होईल. तर वाक्य परिवर्तनामध्ये हा प्रकार अगदी थोड्याफार प्रमाणात विचारला जातो परंतु कर्मणी बोधावी तर कर्तरी बोधावे करून वाक्य तयार करणं हे बहुतांशी विचारले जाणारे प्रकार आहे. यात नीट काळजी घ्यायची. हेच वाक्य घेऊ आपण. ते ना जला पिता याच वाक्य परिवर्तन करताना लक्षात घ्या हे कर्मणी बुद्धावी आहे कर्त्याची तृतीय आहे म्हणून हे वाक्य कर्मवाक्य म्हणजे कर्मणी प्रयोग. याचा अर्थ आपल्याला कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी प्रयोगात रूपांतर करायचंय. पहिला भाग सोपा आहे याची प्रथमा करा. सह हा नपुसकलिंगी शब्द आहे याची प्रथम आहे तिथे जला. आता कर्मणी बोधावी आणि कर्तरी बोधावी यांचे सूत्र बघा. कर्मणीचं सूत्र काय? मूळ धातू अधिक त
कर्मणि बुद्धाविनिक लक्षात घ्या, मूळ धातू अधिक त, त मध्ये होणारे बदल लक्षात घ्या, ट ठ ण ढ ण हे बदल होतात काही धातूंच्या संदर्भात। हा प्रकार पुल्लिंगात देव, स्त्रीलिंगात माला आणि नपुसक लिंगात वनम प्रमाणे चालतो। आपलं कर्म नपुसक लिंगी आहे म्हणून इथे वनम प्रमाणे पीतम हे रूप तयार आहे। आता कर्तरी भूतावी मूळ धातू अधिक तवत कर्मणे भूतावीच्या पुढे वत प्रत्यय लावून ही रूप तयार होतात। ही रूप पुल्लिंगात भगवत, स्त्रीलिंगात नदी आणि नपुसक लिंगात जगत शब्दाप्रमाणे चालतात। हे विशेषण कर्त्याच्या लिंग वचनानुसार चालत। सहा जल आता बघा कर्तरी बोधावे आपलं तयार झालं पीतवत कर्ता पुल्लिंगे म्हणून हे पुल्लिंगाप्रमाणे भगवत प्रमाणे भगवान भगवंत भगवंत हा प्रथमा या पद्धतीने आले। सहा जल पीतवान दर इथे कर्म बदल तर परिणाम हो नाही, पण जर करता बदलला आता करता श्रीलिंगी जर घेतलं सा तर आपलं क्रियापद बदलेल। सा जल आता पीतवत रूप नदी प्रमाणे होईल। सा जल पीतवती नीट लक्षात घ्या। भगवत नदी नपुसक लिंगात जगत प्रमाणे परंतु कर्ते पुल्लिंगे आणि स्त्रीलिंगी आपल्याला विचारले जातात म्हणून कर्त्यानुसार पीतवान आहे पीतवती आहे। समजा इथे जर कर्ता बहुवचने घेतला पुल्लिंगी ते ज्याला आता भगवान भगवंत भगवंत प्रमाणे पीतवंत कर्तरी विशेषण या पद्धतीने बदलवता येणं हे महत्वाचं। कर्मणी विशेषण कर्मानुसार ते न जल पीता कर्म एक वचनी इथे कर्म किती वचनी बदललं तरी कर्त्यानुसार आपल्याला हे रूप बदलवायचंय ही काळजी या विशेषण प्रकारात घ्यायची। आपल्या पुस्तकात अजून एक प्रकार म्हणजे दुसऱ्या गणातले जे धातू आहे त्या धातूंची मूळ धातू आणि कालार्थकातलं रूप जर बदल असलं तर त्याही प्रकारचं वाक्य विचारलं जात। आता एक वाक्य घेऊ आपण वया महाभागस्य नामधेया ज्ञानिमः सहाव्या पाठातलं हे वाक्य हे जरा वेगळ्या प्रकारचं आहे। या ठिकाणी ज्ञानिमा हे ज्ञान धातूचं रूप आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे। आणि मग याच वाक्य परिवर्तन करताना वयमची तृतीया अस्माभिः
महाभारतामध्ये काही बदल होणार नाही. कर्म आपला नामधेयम आहे, हे नपुसकलिंगी आहे. आता नामधेयम ह्या कर्माला अनुसरून आपल्याला ज्ञातातूचं कर्मणे रूप या ठिकाणी वापरायचं आहे. अलट लकार हे विशेषण नाही आहे, इथे क्रियापदाची आवश्यकता आहे. ज्ञातातूचं क्रियापद तयार होईल कर्मणीमध्ये ज्ञायते. हा एक प्रकार आपल्याला महत्वाचा आहे. विशेषणांची रूप पुस्तकामध्ये प्रत्येक पाठात भरपूर या ठिकाणी उदाहरणं आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक पाठात मित्रांनो जी रूप दिलेली आहेत त्या रूपांचा संग्रह करा आणि एकत्र लिहा. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्न प्रकाराचा अभ्यास करणं अतिशय सोपं आहे. बघा, हे आपण 6व्या पाठातलं वाक्य घेतलं. महर्षींना 6व्या पाठातच भरपूर वाक्य या ठिकाणी आहे. बघा, सम्यक उक्तम त्वया, त्वा सम्यक उक्तवान. त्वा मा पुल्लिंगी करतात घेऊ आपण. त्यानंतर हे एक वाक्य आपण बघितलं, वयम महाभागस्य नामधेया जानीमः. त्यानंतरचं वाक्य आहे, महर्षिणा परमाणो व्याख्या कृता. महर्षिणा ही तृतीय आहे महर्षी नामाची, त्याची प्रथमा करायची. महर्षी परमाणोः व्याख्या कृतवान. या पद्धतीने तुमच्या पुस्तकात स्वाध्यायामध्ये जी काही वाक्य दिली प्रत्येक पाठात त्यांची नीट तयारी या दृष्टीने करा. बघा, त्यानंतर 9वा पाठा धेनोर व्याघ्रापाला येते. यात एक वाक्य, अहम विरोधा दर्शितवान. यात येईल, मया विरोधा दर्शित. त्यानंतर प्रेक्षकाः माम निर्घृणं ताडितवन्तः. प्रेक्षकैः अहम निर्घृणं ताडित. या पद्धतीने ही वाक्य गोळा करा, म्हणजे या प्रकाराची आपली तयारी होईल. मित्रांनो नीट लक्षात घ्या, सूचनानुसारम कृती कुरुत. यात आपल्याला काय काय करायचंय पुन्हा एकदा आपण मागच्या काही पाठांमध्ये हा भाग पूर्ण केलेला आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इयत्ता 8वीत आपण जे काही शिकलो त्यात स्म अव्यय, त्यानंतर भवत सर्वनाम, त्यानंतर पूर्वकालवाचक, अव्यय, ही तयारी 8व्या पाठात होईल. पूर्वकालवाचक हे 9वीच्या पुस्तकात आहेत, त्यांची भरपूर उदाहरणं त्या स्वाध्यायामध्ये दिलेली आहेत, त्यांचा नीट विचार करा. त्यानंतर वाक्य परिवर्तन, जे आपण आताच बघितलं, क्रियापद वापरून आणि विशेषण वापरून आपल्याला वाक्याचं परिवर्तन करता आलं पाहिजे. त्यानंतर निजनता, प्रयोजक वाक्य साधं करणं किंवा साध्या वाक्याचं प्रयोजक करणं, यातही आपण पूर्ण एक व्हिडिओ तयार केलेला आहे.
हे सगळे एका पद्धतीने एका क्रमाने बघा आणि यातला सगळ्यात शेवटचा भाग तो म्हणजे वाक्य शुद्ध कृत वाक्य शुद्ध करण करता कर्म क्रियापद यांचं परस्परातलं सहचर्य हे आपल्या लक्षात असतं. मी तुम्हाला निबंधाच्या वेळी सांगितलं होतं की आपण काय करतो आहा पुस्तक पठन हे वाक्य अशुद्ध आहे. वाक्य शुद्ध करताना ज्या ठिकाणी खोड केलेले असेल प्रश्न बदलले तो भाग तुम्हाला बदलायचा आहे. इथे जर कोण अहंवर असले तर पठती तुसार या ठिकाणी करता समजले यांनी कोणतं क्रियापदावर केलेले असले तर अहमसाठी क्रियापद पठामी अशी योजना करायची. हे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं असतं आणि त्यानुसार वाक्यात परिवर्तन होत जातात. त्यानंतर उपपद विभक्तीशी संबंधित वाक्य परिवर्तन येऊ शकत. बघा श्री गणेशम नमः पटकन लक्षात आलं पाहिजे की नमाला चतुर्थीची अपेक्षा आहे. ज्याला नमस्कार करायचा आहे त्याची चतुर्थी अपेक्षित आहे. याच परिवर्तन होईल श्री गणेशाय नमः. परीक्षकाला या ठिकाणी स्वतःची कल्पना शक्ती वापरता येते पण आपला मात्र काही वेळेला गोंधळ होतो. अगदी साधं वाक्य जर आपण घेतलं भक्त देव प्रणत्वा श्लोक पठति असं एक वाक्य घेऊ. नीट विचार करा आता की या वाक्यात चूक कोणती आहे. हे वाक्य अशुद्ध आहे कारण ज्यावेळी आपण स्वांतलेबंध वापरत असतो त्यावेळी असलेला च काढायचा असतो. हा च आपण काढला. पुन्हा वाक्याकडे बघा. एक चूक आपण बघितली पुन्हा एक चूक या वाक्यात. या ठिकाणी तुमचं संपूर्ण ज्ञान तपासून बघितलं जात आहे. लक्षात घ्या प्रणत्वा प्र अधिक नम असा हा धातू आहे त्यामुळे त्याच वांत अव्यय होणार नाही. त्याच लेबंत अव्यय आपल्याला करावा लागेल म्हणून प्रणत्य किंवा प्रणम्य हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल त्यावेळी तुमचा अभ्यास पूर्ण आहे हे परीक्षकाच्या लक्षात येतं. अशा प्रकारची गोंधळात टाकणारी वाक्य या विभागात विचारली जातात म्हणून वाक्यम शुद्धम करत हा थोडा विचार करून हे प्रकार आपल्याला सोडवता आले पाहिजे. या पद्धतीने या प्रश्नात
सूचनानुसारम कृती करूत पाच वाक्य विचारली जाणार आहेत त्यातली तीनच तुम्हाला लिहायची आहेत सर्व वाक्य लिहून ठेवा तीन वाक्य बरोबर आली पाहिजेत हा आत्मविश्वास ठेवा त्यानंतर समानार्थक विरुद्धार्थक शब्दांच्या संदर्भात मी सांगितलं की आपल्या पुस्तकात विशेषतः समानार्थक शब्द शोधताना अमर कोश जे दिलेले आहेत आठवी नववी आणि दहावी त्यात भरपूर शब्दांचे समानार्थक शब्द आपल्याला सापडतील प्रत्येक शब्दाचे किमान दोन समानार्थी शब्द तयार करून ठेवा म्हणजे आपल्याला त्यापैकी कुठलाही शब्द विचारला गेला तरी त्याचे दोन पर्याय देता आले पाहिजे विरुद्धार्थक शब्दामध्ये शब्द ज्या प्रकारचा आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला देता आला पाहिजे यामध्ये धातू जर विचारले किंवा अव्यय जर विचारले त्याचं अव्ययाच्या स्वरूपातच विरुद्धार्थी शब्द देता आला पाहिजे समजा हे अव्यय गत्वा याच्या विरुद्धार्थक शब्द आपल्याला द्यायचा आहे तो आपल्याला अव्ययाच्या स्वरूपातच देता आला पाहिजे गत्वा आगत्य गम आगम गच्छती आगच्छती आपण जर याचं आगच्छती लिहिलं रूप फक्त धातू वापरला तर ते तेवढंच शुद्ध नाही आहे त्वांत रूप आहे त्याचं त्वांत रूप आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि ते देता आलं पाहिजे ही काळजी विरुद्धार्थक शब्द तयार करताना आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो या प्रश्न पाचव्यामध्ये अभागात जो चौथा तक्ता आहे धातू साधित विशेषण तालिका त्यातले शत्रुशानच कर्तरी वकात असावी हा प्रकार आपण पुढच्या तासी केला थोडा समजावून घेणार आहोत आणि हा सगळा पाचवा भाग जो आहे भाषाभ्यासाचा याला 17 गुण आपल्याला आहे या 17 गुणांचा अभ्यास आपला आटोपेल आज आपण याच ठिकाणी थांबूया धन्यवाद हा